नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण मराठी विषयातील इयत्ता पाचवीचा लेखन विभाग या लेखन विभागाविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। त्यातीलच या लेखन विभागामध्ये वर्णनात्मक निबंध, नंतर कल्पना विलासात्मक निबंध, आत्मवृत्तपर निबंध, चरित्रात्मक निबंध, नंतर वैचारिक निबंध याविषयी आपण थोडीफार माहिती घेतलेली आहे। त्याचबरोबर आज आपण गद्य आकलन या विभागाविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रश्नपत्रिकेमध्ये या पाठाविषयी आपल्याला गद्य आकलन या प्रश्नाविषयी प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असतो, एक छोटासा उतारा दिलेला असतो आणि या उतार्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात आणि या प्रश्नांची उत्तरं अचूक आणि मोजक्या शब्दात द्यायची असतात। त्याला काही पाच गुण असतात। थोडक्यात आपण एक त्याच प्रकारचा एक उतारा पाहणार आहोत। तो उतारा या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहात की सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील हा उतारा आहे आणि तो उतारा आपण लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर त्यावर आधारित विचारलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आपण द्यावयाचे आहेत। त्यातील जो उत्तर आहे तो मी लक्षपूर्वक वाचतोय। तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तो पाहायचा आहे आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि तुमच्या विषय अध्यापकांना दाखवायचे आहे। तो उतारा बघा, 21 ऑक्टोबर 1943 सुभाष बाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली। त्या सरकारचे ते पंतप्रधान झाले। सैनिकांच्या मेळाव्यात राष्ट्रध्वज फडकवताना सुभाष बाबूंनी जे स्फूर्तीदायक भाषण केले त्या भाषणात गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख करून ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या या पवित्र संग्रामात आम्ही आपले आशीर्वाद मागतो। हा उतारा ग प्र प्रधान यांनी हा उतारा लिहिलेला आहे आणि हा उतारा सर्वांनी आपल्या वहीमध्ये पण लिहून घ्यायचा आहे आणि त्या उतार्यावर आधारित आपण काही प्रश्न जे आहेत त्यात आपण पाहूया। सर्वांनी तो एक वेळ उतारा आणखीन एक वेळ वाचायचा आहे आणि मगच त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। त्यातील प्रश्न पहिला आहे, बघा, आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान कोण होते? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान सुभाषचंद्र बोस हे होते। नंतर दुसरा प्रश्न बघा, या ठिकाणी सुभाष बाबूंनी राष्ट्रध्वज कोठे फडकवला? सुभाष बाबूंनी राष्ट्रध्वज कोठे फडकवला या प्रश्नाचं उत्तर आहे, सुभाष बाबूंनी राष्ट्रध्वज सैनिकांच्या मेळाव्यात फडकवला। नंतर तिसरा प्रश्न बघा, या ठिकाणी सुभाष बाबूंना कोणाचा आदरपूर्वक उल्लेख केला? नंतर या प्रश्नाचं उत्तर पहा, सुभाष बाबूंनी आपल्या भाषणात महात्मा गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे। नंतर चौथा प्रश्न बघा, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, सुभाष बाबूंनी
कशासाठी संग्राम सुरू केला होता? सुभाष बाबूंनी कशासाठी संग्राम सुरू केला होता? तर त्याचं उत्तर आहे, सुभाष बाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम सुरू केला होता। सुभाष बाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम सुरू केला होता। शेवटचा आणि पाचवा प्रश्न आहे, स्वातंत्र्यासाठी सुभाष बाबूंनी कोणाकडे आशीर्वाद मागितले? स्वातंत्र्यासाठी सुभाष बाबूंनी कोणाकडे आशीर्वाद मागितले? त्या प्रश्नाचं उत्तर बघा, स्वातंत्र्य संग्रामासाठी सुभाष बाबूंनी महात्मा गांधीजींच्याकडे आशीर्वाद मागितले। याप्रमाणे आपण हा उतारा लक्षपूर्वक वाचलेला आहे, त्यातून त्याच्यावर विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण सर्वांनी दिलेली आहेत। त्यानंतर ते प्रश्न आणखीन उत्तरं आपल्या वहीमध्ये नोंदवायचे आणि आपल्या विषय अध्यापकांना दाखवायचे। याच पद्धती आणखीन एक उदाहरण पाहूया। उत्तर आहे, गणेश चतुर्थीच्या दिवशी गावाला अहमदबाईंची गुलाबाची बाग खुली असते। कित्येकांच्या घरी अहमदबाई गुलाबांची फुले घेऊन स्वतः जातात आणि आपल्या नोकराला बजावून ठेवतात। गावातल्या प्रत्येक घरी आपल्या बागेतले गुलाब पोचले पाहिजे। बाग खुदाची आहे। अहमदबाई आपल्या गुलाबाच्या बागेत दिवसभर मग्न असतात। अहमदबाई गुलाबाच्या बागेत दिवसभर मग्न असतात। एखादे रोपटे एखाद्या दिवशी फुलले नाही तर ते संचित होतात। त्यांचा चेहरा त्या दिवशी उतरलेला असतो। अशा प्रकारचा हा उतार आहे। हा उतारा सर्वच विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वेळा वाचायचा आहे। वाचल्यानंतर मग त्याखाली दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत। त्यातील प्रश्न पहिला आहे, अहमदभाईंच्या बागेत कोणती फुले फुललेली होती? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, अहमदभाईच्या बागेत गुलाबांची फुले फुललेली होती। दुसरा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी अहमदभाईंची बाग सर्वांना खुली असते? दुसरा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी अहमदभाईंची बाग सर्वांना खुली असते? उत्तर बघा, गणेश चतुर्थीच्या दिवशी अहमदभाईंची बाग सर्वांना खुली असते। पुढचा प्रश्न म्हणजेच तिसरा प्रश्न आहे, अहमदभाई बागेचा मालक कोणाला मानत? अहमदभाई बागेचा मालक कोणाला मानत? तर अहमदभाई खुदाला म्हणजेच परमेश्वराला बागेचा मालक मानत। चौथा प्रश्न पहा, अहमदभाई दिवसभर कोठे रमत असत? अहमदभाई दिवसभर कोठे रमत असत? या प्रश्नाचं उत्तर, अहमदभाई दिवसभर आपल्या बागेत रमलेले असत। पाचवा आणि शेवटचा प्रश्न, अहमदभाईचा चेहरा केव्हा उतरलेला असे? उत्तर पहा, एखाद्या दिवशी एखादे रोपटे फुलले नाही तर अहमदभाईंचा चेहरा उतरलेला असे। अशा प्रकारे आपण दुसरा एक उतारा पाहिलेला आहे। अशाच प्रकारे काही उतारे तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायचे आहेत आणि ते अभ्यासायचे आहेत आणि ते प्रश्न त्याच्यावरची प्रश्न आणि उत्तरं आपण लिहून आपल्या विषय अध्यापकांना दाखवायचे आहेत। धन्यवाद।